नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करतो मी तुमच्या सगळ्यांचा आता आपण वर्षभर एक युद्ध एक स्वप्न एक दिव्य स्वप्न डोळ्यासमोर ठेवून आपण दिवस आणि अचानक त्या युद्धाची तारीख डिक्लेअर होते त्या युद्धाबद्दल औपचारिक घोषणा केली जाते आणि मग आपल्याला तो युद्धाचा दिवस म्हणजे आपल्याला आपलं स्वतःचं अस्तित्व कर्तृत्व सिद्ध करण्याचा दिवस असतो म्हणून ज्या दिवशी ही सगळी औपचारिक घोषणा असते तो आनंदाचा दिवस असतो आपल्यासाठी तर नुकतच आयोगाने जाहिरात आली आहे राज्यसेवेची आनंदाची बातमी आहे काही मुलांना टेन्शन आलं असेल पण मला असं वाटतं की ज्या दिवशी जाहिरात येते तो आनंद आनंदाचा दिवस असला पाहिजे कारण आता त्या दिवसासाठी दिवसा तर मेहनत करतोय आपण त्या दिवसामध्ये तर आपल्याला स्वतःचं अस्तित्व दाखवायचंय लोकांना दाखवायचंय की मी माझं दम आहे मी मेहनत केलीय मी मेहनत करतो आणि म्हणून जेव्हा ऍडव्हर्टाइजमेंट येते आपण आनंदोत्सव आपण सेलिब्रेट केलं पाहिजे आनंद दिला पाहिजे म्हणाला एक मोठं स्वप्न असतं आपलं दिव्य पण फक्त स्वप्न बघून नाही चालत तो स्वप्न पूर्ण करण्यासाठी एक प्रॉपर हुशार स्मार्ट मेहनत पण करावी लागते प्लान करून राज्यसेवेची ऍड आली आहे आपल्याला जोरात मेहनत पण करायची परीक्षेची तारीख आपल्याला माहिती अठ्ठावीस एप्रिल दोन हजार चोवीसला ला पूर्व परीक्षा असेल मोजून चार महिने राहिलेत एकतीस दिवस अठ्ठावीस दिवस वेगवेगळ्या महिन्यांचे कॅल्क्युलेट केले तर चार पैसे चार महिने राहतात बरोबर चार महिने आहेत आपल्याकडं आता चारच महिने राहिलेत म्हणून अननेसेसरी गोष्टींबद्दल बडबड करण्यात काही पॉईंट नाही आहे पटपट पटपट बोलूयात की आपल्याला ह्या परीक्षेमध्ये क्लिअर करण्यासाठी काय काय केलं पाहिजे सी मला असं वाटतं माझ्या दृष्टिकोनातून ही परीक्षा खूप साऱ्या कारणांमुळे अतिशय महत्वाची आहे पहिलं कारण फक्त सांगतो बाकीची कारण आपण नंतर बघू जसंच आपण सुरुवात करू विषयाला तेव्हा पहिलं कारण अतिशय महत्वाचं आहे ते ह्याच्यासाठी की परीक्षा आहे अठ्ठावीस एप्रिलला पूर्व परीक्षेला चार महिने मिळतात आणि मुख्य परीक्षा आहे चौदा ते सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षेला सात ते साडेसात महिने मिळतात साडेसात महिने आपल्याला साडेसात महिने मिळतील आणि म्हणून ज्या मित्रांचा मुख्य परीक्षेचा काहीच अभ्यास नाही झालेला एच आर HR डी एच आर असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल कृषी असेल भाषा विषय असतील त्यांचा अभ्यास झालेला नाहीये त्या मुलांना सुद्धा खूप चांगली संधी आहे कारण तुम्ही फक्त पूर्वपरीक्षा क्लिअर करा त्याच्यानंतर साडेसात महिने मिळतील मुख्य परीक्षेचा अभ्यास करायला मी नेहमी जसा डायलॉग मारतो नेहमीचा डायलॉग आहे माझा काही मुलांना ते ऐकून ऐकून बोर झालं असेल पण तुम्ही मला पूर्व परीक्षा क्लिअर करून द्या मुख्य परीक्षा क्लिअर कर मी तुम्हाला करून देईल बरोबर तुम्ही अठ्ठावीस एप्रिलची परीक्षा क्लिअर करून द्या मला आता मुख्य परीक्षा तुम्हाला द्यायची मी काही जाणार नाही पण मी तुम्हाला गाईड करू शकेल काही तुम्हाला प्लान बनवून देऊ शकेल तुम्हाला सांगू शकेल काय कह वाचायचं काही नोट्स प्रोव्हाइड करू शकेल जेणेकरून आपण मुख्य परीक्षा क्लिअर करू शकू तर पर पूर्व परीक्षा क्लिअर करून द्या मी मुख्य परीक्षा क्लिअर करून देईल आता माझ्या मतानुसार माझ्या कॅल्क्युलेशन नुसार ही परीक्षा पास होण्यासाठी तुमच्याकडे चार गोष्टींची आवश्यकता आहे पहिलं एक प्लान केला पाहिजे कम्प्लीट अँड प्रॅक्टिकल प्लान एक पूर्ण प्लान बनवा कारण दिवस चारच महिने राहिलेत आता काय होतं आपण योजना नियोजन प्लानचं काय महत्त्व म्हणतो जेव्हा कमीत कमी वेळेत खूप साऱ्या गोष्टी साध्य करायच्या असतात खूप साऱ्या गोष्टी पूर्ण करायच्या असतात आपण प्लान बनवतो आपण पंचवार्षिक योजना बघितल्या अर्थव्यवस्थेचा अभ्यास करतो पाच वर्षांचा प्लान बनवला आपल्याला पाच वर्षांमध्ये हे साध्य करायचंय सा असं बनवलं आणि मग कामाला लागलो ला। तर जेव्हा कमीत कमी वेळेत खूप सारी कामं करायची असतात तेव्हा प्लॅन बनवावा लागतो आपल्याला वेळ चार महिने खूप साऱ्या गोष्टी कवर करायच्यात प्लान बनवावा लागेल सो so, एक कम्प्लीट प्लान पाहिजे तुमच्याकडे अगेन प्लान मी सांगेल तुम्हाला आज कसं असलं पाहिजे तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्याच्यामध्ये थोड्याशा मॉडिफिकेशन करू शकता पण थोड्याशाच मॉडिफिकेशन करा एकदम घटना दुरुस्ती करून संविधानच बदलून टाकले असं नका करू मोजक्या तुमच्या सोयीनुसार त्याच्यामध्ये थोडेसे बदल करता येतील पण मेन प्लानचा फ्रेमवर्क जो आहे ना चौकट तीच राहू द्या त्याला फॉलो करा कारण त्या प्लाननी खूप सारे रिझल्ट दिलेत मला आणि आता तुमचा रिझल्ट मला खूप एकदम तळमळीनं वाट बघतोय मी खूप अपेक्षित आहे कम्प्लीट प्लॅन असला पाहिजे आणि प्रॅक्टिकल असला पाहिजे मी अठरा तास दिवसातून अभ्यास करेल असा प्लान कसा बनवू शकतो आपण म्हणजे तुम्ही काही बरं तुम्ही आपण म्हणूया तुम्ही जेवण करणार नाही आंघोळ करणार नाही झोपाल की नाही पण थोडंफार तरी बरोबर तर काही मुलं करतही असतील बरं अठरा तास अभ्यास म्हणजे मला काही बिलकुल त्यांच्याबद्दल बोलायचं नाही मी कोण आहे बोलणार पण एक दहा बारा तासांचा प्लान बारा तासांचा प्लान असू शकतो माझ्या परीनं एक प्रॅक्टिकल प्लान असावा जो तुम्ही करू शकाल कर। आपल्याला अधिकारी झाल्यानंतरच आयुष्य जगायचंय ते आयुष्य जगण्यासाठी जगायचंय अधिकारी होईपर्यंतचा दिवस जिवंत नाही राहायचं ना त्या दिवसापर्यंत चला अधिकारी झालो असं कसं चालेल म्हणून एक प्रॅक्टिकल प्लान असला पाहिजे की जो आपण फॉलो करू शकू एक स्ट्रॅटेजी असली पाहिजे तुमची यशस्वी होण्यासाठी की मला ह्या ह्या पद्धतीनं अभ्यास कव्हर करायचा आहे मला ह्या ह्या पद्धतीने आपण म्हणूयात मी इतक्या दिवसात रिडिंग पूर्ण करेल इतक्या दिवसात रिव्हिजन पूर्ण करेल मायक्रो नोट्स काढलेले असतील तर त्या वाचेल काही प्रश्नपत्रिका सोडवेल ह्या सगळ्या गोष्टी डिस्कस करूयात आणि ट्रस्टेड रेफरन्स मटेरियल पाहिजे बाजारामध्ये हजार पुस्तक आहेत सगळी पुस्तकं नाही वाचत बसायची एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही इथं पी एच डी करण्यासाठी आलेले नाही आहेत माझे खूप सारे विद्यार्थी जे ऑफिसर झाले काही राज्यात पहिले आले पण सगळ्या विषय नाही पूर्ण करत बसले तुम्हाला इथं पास व्हायचंय फक्त तुम्ही जर तुम्ही पास झालात ना तो तुम्हाला कोणी नाही विचारणार ना, तुम्ही किती रिडिंग केल्या होत्या तुम्ही किती रट्टा मारलाय नो वन विलास म्हणून इथं सगळंच मी सगळंच वाचत बसेल सगळा पसारा गोळा करेल कचरा कुंडी करून टाकेल आयुष्याची असं करायचं नाही मोजकेच रेफरन्स मटेरियल वाचायचे जे पुस्तकं वाचून आत्तापर्यंत मुलांना रिझल्ट आलाय जी पुस्तकं इनफ फोन जातात परीक्षेसाठी बस आणि तसे आपण पूर्व परीक्षेचा प्लॅन बघतोय आत्ता आता आपण फक्त पूर्व परीक्षेचा प्लॅन बघूयात पूर्व परीक्षा झाली की एकोणतीस एप्रिलला मी लगेच मुख्य परीक्षेच्या प्लॅनवर व्हिडिओ घेईल आता फक्त पूर्व परीक्षेचा प्लॅन बघायचं आहे म्हणून पूर्व परीक्षेत राज्यात पहिले येऊन काही यूज नाही होत राज्यात पहिला आलेला विद्यार्थी पण आणि कट ऑफ वर फक्त पास झालेला विद्यार्थी सोबतच मुख्य परीक्षा देतात म्हणून पूर्व परीक्षेत राज्यात पहिले याचं हट्टन नका ठेवू आलात तर चांगलीच गोष्ट आहे तसा आयोग डिक्लेअर नाही करत कोण राज्यात पहिलं आले पूर्व परीक्षेत पण तरी पूर्व परीक्षेमध्ये आपल्याला कट ऑफ पेक्षा एक दहा बारा मार्क जास्त पाहिजे बरोबर म्हणून ट्रस्टेड रेफरन्स मटेरियल वाचायचे आहेत संदर्भ ग्रंथ जे टेस्टेड आहेत आपण काळानुसार जे खरे ठरले ज्यांनी आपल्याला रिझल्ट दिला असे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमचा स्वतःचा दृढ निश्चय पाहिजे यशस्वी होण्याचा कारण तुम्ही स्वतःला यशस्वी बनवू शकता मी तर माध्यम आहे फक्त कॅटलिस्ट आणि म्हणून युअर ओन डिटर्मिनेशन टू सक्सीड हे खूप महत्वाचं आहे बरोबर ह्या चार गोष्टी असल्याच पाहिजेत तुमच्या इनफॅक्ट डोक्यामध्ये सेव्ह करून ठेवा ह्या चार गोष्टी आपल्याला लागतील ह्याच्यापैकी हे तर आहेच आपण आगच लावून बसलोय ना आतमध्ये मला ऑफिसर व्हायचंच आहे म्हणजे हे तर आहेत बाकीच्या तीन गोष्टी करायच्या चिल्लर त्याच्यात मी आहेच तुमच्या डोक्यावर बसून तुम्हाला त्रास तर ह्या गोष्टी पण होऊन जातील फक्त आता आपल्याला एक प्रॉपर प्लॅन बनवायचा आहे जो आपल्याला यशाकडे घेऊन जाईल कारण आपल्याला ऍट एनी कॉस्ट दोन हजार चोवीस मध्ये राज्यसेवा क्लिअर करायचा प्रयत्न करायचा बघ आता काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत परीक्षेबद्दल ज्या माहिती असाव्यात हे सगळं माहिती मी फक्त फॉर्मॅलिटी म्हणून अर्ध्या मिनिटात एक्सप्लेन करतो अठ्ठावीस एप्रिलला पूर्व परीक्षेच्या दिवशी तुम्हाला दोन पेपर द्यायचे पेपर वन पेपर टू पेपर वन मध्ये शंभर प्रश्न असतात दोन तास वेळ असतो दोनशे मार्कांना प्रत्येक प्रश्न एका मार्काला असेल हा पेपर वन जो आहे ना हा पेपर वनच तुम्हाला क्लिअर करून देणार आहे पूर्वपरीक्षा पेपर चेच मार्क पूर्वपरीक्षा क्लिअर करण्यासाठी ग्राह्य धरले जातात पेपर टू जो आहे पेपर टू मध्ये ऐंशी प्रश्न असतात प्रत्येक प्रश्न अडीच मार्कांना असा तो पण दोनशे मार्कांचा आहे दोन, मार दोन तासांचा वेळ त्याला पण असतो पण पेपर टू हा क्वालिफाईंग आहे तुम्हाला फक्त तेहतीस टक्के मार्क्स मिळवायचे पेपर टू मध्ये तुम्हाला दोनशे पैकी सहासष्ट मार्क पडले आपण गंगा पार झालो आपली नैया पार झाली म्हणून पेपर टू मध्ये एकदम सिरियसली नका घेऊ पण एकदम इग्नोर पण नका करू कारण काही मुलांचा पेपर वन मध्ये चांगला स्कोर आला पेपर टू मध्ये क्लिअर होऊ शकले नाही म्हणून त्याला इग्नोर पण नाही करायचं आणि जास्त डोक्यावर घेऊन नाचायचं पण नाही पेपर टू मध्ये आपण पंच्याण्णव नव्याण्णव मार्कांचा टार्गेट ठेवूयात इनफ होतील पेपर वन मध्ये मात्र आपल्याला भरपूर फोकस करायचा आहे कारण हा पेपर आहे जो आपल्याला पूर्वपरीक्षा क्लिअर करून देईल कट ऑफ साठी फक्त पेपर चेच मार्क मोजले जातात पेपर टू मध्ये फक्त सात सहासष्ट मार्क पडले पाहिजेत बरोबर क्वालिफाईंग आहे बरं हे बघा पेपर टू फक्त तेहतीस टक्के गुण मिळणं अपेक्षित आहे बर पुढे आता पूर्वी काय व्हायचं पूर्वी राज्यसेवा मुख्य परीक्षेला तर अजून पण आहे वन थर्ड निगेटिव्ह मार्किंग आहे म्हणून गोळ्या मारताना ना भीती वाटायची बाबा लागली गोळी चुकीच्या जागी तर आपणच जायचं आपलं गेम व्हायचं पण आता वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग आहे जेव्हा वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असते ना तेव्हा रिस्क घ्यायला चालतं तेव्हा रिस्क घेऊ शकतो आपण वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असतील म्हणजे तुम्ही एखाद्या वेळेस असं असेल की एखाद्या प्रश्नामध्ये दोन ऑप्शनमध्ये कन्फ्युज आहात तर तुम्ही ऑफकोर्स त्या प्रश्नाला अटेम्प्ट केला पाहिजे दोन पैकी एकाला गोळी मारा तुमची पंच्याहत्तर टक्के पॉसिबिलिटी येते बरोबर पन्नास पन्नास टक्के पॉसिबिलिटी बरोबर येण्याची बरोबर बरोबर आला तर दोन मार्क मिळतील आणि चुकीचा झाला तर काही फरक नाही पडणार झिरो पॉईंट सेव्हन्टी फाईव्ह मार्क्स किंवा झिरो पॉईंट सिक्स्टी सिक्स मार्क्स जातील आणि म्हणून जेव्हा दोन ऑप्शन मध्ये असाल ना की चला दोन ऑप्शन उत्तर नाहीच आहेत दोन पैकी एक उत्तर आहे तेव्हा तो प्रश्न अटेम्प्ट करायचाच कारण वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असताना रिस्क घ्यायला रिस्क रिवॉर्ड रेशो खूप जास्त आहे रिस्क घेऊन त्याचा बेनिफिट पण जास्त मिळणार आहे म्हणून वन, वन फोर्थ निगेटिव्ह मार्किंग असताना पेपर सॉल्व्ह करायचेच जवळपास आपला पंच्याऐंशी नव्वद प्लस अटेम्प्ट असला पाहिजे ते पेपरच्या वेळेस बोलूयात वे पेपरची स्ट्रॅटेजी कशी असावी आत्ता प्लान बोलूयात फक्त बरोबर ओके हे सगळं बाकीचं मार्क्स कसे कॅल्क्युलेट केले जातील वगैरे ह्याच्याबद्दलच्या गोष्टी आहेत आता आपण येऊयात आपल्या सिलेबसकडं कारण ह्या सिलेबसनुसार प्लॅन बनवायचा आहे आणि आपल्याला पुस्तकं ठरवायची आहेत आणि आपल्याला हे बघायचं आहे की आपण किती किती दिवसात काय काय कवर करू शकतो बरोबर आता मला असं म्हणायचं आहे की आपण जेव्हा आपण जेव्हा पूर्व परीक्षेच्या सिलेबसचा अभ्यास करतो किंवा पूर्व परीक्षेचा सिलेबस बघतो तेव्हा असं लक्षात येतं आपल्या की परीक्षेमध्ये पेपर वन फोकस करायचा आहे सॅट बद्दल मी सांगतो काय करायचं पण मेन फोकस आपला पेपर वन वर असेल काय पेपर वन मध्ये सी पेपर वन मध्ये आपल्याला जवळपास सात घटक दिसतात हे बघा सात एक दोन तीन चार पाच सहा सात आता ह्या सात घटकांपैकी चालू घडामोडींसाठी आपल्याला काय करायचं ते मी तुम्हाला सांगतो आता चालू घडामोडींना नका वेळ वेस्ट करू चालू घडामोडींसाठी काय करायचं स्वस्तात कमीत कमी वेळेत ते बोलूयात म्हणजे हा पॉईंट तुमचा कट झाला राहिले सहा विषय खरं तर आपल्याला पेपर मध्ये सहाच विषयांचा अभ्यास आहे चालू घडामोडी हा विषय नाही ते आपण रोज उठल्यावर ब्रश कसं करतो दात दात घासतो सेम ते रोजच आहे इट इज तो विषय नाही आहे जेवणाबरोबर आपण काय कॅल्क्युलेट करतो किती चपात्या खाल्ल्यात किती भाज्या खाल्ल्यात हे येते हे तर चटणी लोणचं आहे ते कॅल्क्युलेट नसतं करायचं किती खाल्लंय आणि काय खाल्लंय म्हणून चालू घडामोडी ह्याला विषय नाही समजायचं तो रुटीन चालू राहतो गोष्ट आपल्याला विषयांचा अभ्यास करायचा आहे सहा विषय चार महिन्यात कसा कसा अभ्यास करता येईल बघा मी माझा प्लान सांगतो जर मी तुमच्या जागी असेल आणि मी परीक्षा देत असतो तर मी काय केलं असतं हा मी माझा प्लान सांगतो तुम्ही त्यामध्ये तुमच्या हिशोबाने मॉडिफिकेशन कराल पण अगेन थोडेसेच मॉडिफिकेशन असावेत जास्त बदलून टाकलाय प्लान असं नको व्हायला कारण अगेन माझं असं म्हणणं नाही आहे की तुम्ही तुमचा प्लान भारी बनवू शकणार नाहीत पण मला माझ्या प्लानवर इतका कॉन्फिडन्स आहे की माझ्या प्लाननी खूप साऱ्या मुलांना रिझल्ट दिलेत भरपूर आता तर किती मुलं तुमच्यापैकी कि बघा आपण मी लिस्ट टाकली होती आपल्या टेलिग्राम चॅनलवर इतकी मुलं पास झालीत ते मला नाही जात श्रेय पण त्यांनी तो प्लान फॉलो केला त्या मुलांची मेहनत आहे म्हणून तुम्ही पण ऍटलिस्ट त्या त्या गोष्टी बाजूला राहू द्यात मीच हुशार तोच हुशार ह्याला काय कळतंय त्याला काय करते ते आता आपलं उद्दिष्ट आहे पोस्ट मिळाली पाहिजे परीक्षा पास झालो पाहिजे आणि म्हणून ते बाकीच्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आहे ना जिथून जिथून आपल्याला रिझल्ट येऊ शकेल ते ऐकायचं बरोबर म्हणून मी म्हणतोय रिझल्ट येऊ शकेल म्हणून ऐकायस्ट पण हा प्लान फॉलो करा आयुष्याचं भलं होईल सोनं होईल बघ आपल्याला सहा घटकांचा अभ्यास करायचा आहे आणि आप आपल्याकडं चार महिन्यात बरोबर आता सहा घटक आहेत ब्रॉडली बाकीच्या एकदम मी डिटेलमध्ये सिलेबस नाही वाचत सहा घटक आहे इतिहास भूगोल अर्थशास्त्र राज्यघटना व शासन पद्धती सामान्य विज्ञान आणि पर्यावरण परिस्थिती की सहा विषयांचा अभ्यास करायचा आणि चार महिन्यात चार महिन्यांमध्ये सहा विषयांचा अभ्यास होऊ शकतो का डेफिनेटली होऊ शकतो आता मी असं नाही म्हणत आहे की आज आजपासून आणि अजून पण असं म्हणू शकेल कारण अजून चार महिन्यात आजही एखाद्या पूर्व परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली तर तो पास होऊ शकेल हे डिपेंड करतं हे अवलंबून आहे की तो व्यक्ती किती तळमळीनं अभ्यास करतोय मी काही हिमालयात जाऊन तपस्या करून आलो नाही की मी तथाच तो म्हणलो तुम्ही पास झाले पण आजपासूनही एखाद्या व्यक्तीने प्रॉपर प्लान बनवून जर अभ्यास केला ना तर शक्यता आहे की तो पास होऊ शकेल खूप चांगली शक्यता आहे आणि तुम्ही तर ऑलरेडी बऱ्याच दिवसांपासून अभ्यास करताय दोन महिने तीन महिन्यांपासून तर तुमचा बराच पार्ट कवर झालाय मी आजचा प्लान देतोय ना तो आजपासून अभ्यास जरी केला त्याच्यासाठी देतोय तुम्हाला ह्याच्यामध्ये ठरवता येईल की अरे हे तर माझं झालंय रिव्हिजनच करायची हे तर माझं झालंय रिव्हिजनच करायचे सो दॅट कॅन बी डन आता मला असं वाटतं की तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे सिरीज आपण दैनंदिन बारा तासाचा प्लान ठेवतो आपल्याला बारा तास ऍटलिस्ट द्यायला पाहिजेत अभ्यासासाठी आणि बारा तास बऱ्यापैकी पॉसिबल पण आहेत फुल टाइम काम करणार फुल टाइम अभ्यास करणाऱ्यांसाठी ह्या बारा तासांपैकी आपण दोन तास सी सॅटचा अभ्यास करावा रोज आता सी सॅटच्या अभ्यासामध्ये ना उगच बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित उग घासून घासून पिलंय उकाळून उकाळून पिलंय उसासारखा रस काढून पिलंय नका करू कारण मेन घटक जो आहे ना सी सॅटमध्ये तो आहे कॉम्प्रिहेन्शन आकलन हा घटक आपल्याला उतार्यावरून प्रश्न सोडवता आले पाहिजेत ह्याच्यासाठी काय करायचं प्रॅक्टिस करायची दोन हजार तेरा चौदापासूनच्या प्रश्नपत्रिका सगळ्या डाउनलोड करायच्या सी सॅटच्या बऱ्याच झेरॉक्स सेंटर्समध्ये मिळतील तुम्हाला उपलब्ध होऊन जातील ती मोठी गोष्ट नाही आहे तुम्ही ह्या डाउनलोड कराल प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये जवळपास सोळा पॅसेजेस आहेत बरोबर तुमच्याकडं पाच वर्षात पाच सहा सात प्रश्नपत्रिका आहेत मग बघा पंधरा पॅसेजेसनी फिफ्टीन सेव्हन पंधरा सती पाच म्हणजे एकशे पाच पॅसेजेस आहेत तुमच्याकडं ते एकशे पाच पॅसेजेस जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला बरीच आयडिया येईल की आयोग कसे प्रश्न विचारतात तुम्हाला काही नाही करायचं रोज दोन दोन तीन तीन पॅसेजेस सोडवायचे मग मी तुम्हाला दोन तास म्हणले सी सॅटला त्याच्यापैकी अर्धा तास पाऊन तास पॅसेजेसना द्यायचं जे अगोदरच्या पीवायक्यू मध्ये आलेले पॅसेजेस आहेत आणि राहिलेल्या वेळेमध्ये मग बुद्धिमत्ता चाचणी अंक गणिताचा अभ्यास करायचा सी सॅटची एक स्ट्रॅटेजी फिक्स करा डोक्यामध्ये कशी करायची मी तुम्हाला सांगतो दोन हजार चौदा पासूनचा प्रश्नपत्रिका उदाहरणाचं तुम्ही घेतली पॅसेजेस सोडवले आता पॅसेजेस नंतर बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित सुरू होईल बरोबर आता ह्या बुद्धिमत्ता चाचणी अंकगणितामध्ये जो प्रश्न आलाय तो प्रश्न बघायचा सोडवायचा नाही तो प्रश्न कोणत्या टॉपिक मधनं आलाय तो टॉपिक उघडायचा पुस्तकातून पुस्तकातून तो टॉपिक पूर्ण सोडवायचा त्यांनी सोडून दिलेली उदाहरणं आणि सरावासाठी दिलेली उदाहरणं सगळी सोडवायची मग प्रश्नपत्रिकेकडे यायचं तो प्रश्न सोडवायचा त्या दिवसाचं होमवर्क संपलं तुम्हाला वाटतं सर असं तर एकच प्रश्न संपतो रोज नाही एक टॉपिक संपतो रोज आणि तुम्हाला काय वाटतं दरवर्षी वेगवेगळ्या टॉपिकवर प्रश्न येत असतील कसं शक्य आहे टॉपिकच किती बुद्धिमत्ताचा असणे अंक गणितात तेच तेच टॉपिक रिपीट होतात म्हणून जेव्हा तुम्ही पंधरा प्रश्न सोडवाल ना तुम्हाला वाटेल पंधरा दिवस गेले पण तुमचे पंधरा टॉपिक संपलेत आता पुढची जेव्हा प्रश्नपत्रिका घ्याल तेव्हा ते जे टॉपिक तुम्ही तयार केलेत त्याच टॉपिकवर प्रश्न आलेले असतील बरेच सत्तर पंच्याहत्तर टक्के आणि म्हणून एका पेपरमध्ये जर तुम्ही दोन तीन पेपर सोडवले तुमचं पूर्ण बुद्धिमत्ता चाचणी अंक गणित झालेलं असेल त्याच्या पुढचे पेपर तर तुम्ही प्रॅक्टिससाठी सोडवाल मग म्हणून रोज एक ते सव्वा तास तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी अंक गणितासाठी द्यायचे आणि ते पण असे जे आपण डिस्कस केलं कॉम्प्रिहेन्शनसाठी पॅसेजेससाठी सगळे पॅसेजेस वाचा प्रॉपरली एकदा कॉम्प्रिहेन्शनवर आपण एक लेक्चर घेऊयात की मी यूट्यूबवरच तुम्हाला व्हिडिओ मिळेल की प्रत्येक पॅसेजेस मी बघा मी सगळे पॅसेज मराठीमध्येच वाचेल किंवा मी सगळे पॅसेजेस इंग्लिशमध्ये वाचेल ही घोडचूक आहे कधीच करू नये काही पॅसेजेस इंग्लिशमध्येच वाचायचे असतात काही पॅसेजेस मराठीमध्येच वाचायचे असतात तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस कराल ना खूप साऱ्या पॅसेजेसची तुमच्या लक्षात येईल की अरे हो हा पॅसेज इंग्लिशमध्येच वाचला पाहिजे हा मराठीत करणारच नाही काही पॅसेजेस असे असतात महाराष्ट्राशी संबंधित चालू घडामोडी किंवा सामाजिक विषय स्त्रियांशी संबंधित मागासवर्गीयांशी संबंधित भारतीय संस्कृतीशी संबंधित हे मराठीत वाचले तरी चालतील पण सायन्स अँड टेक्नॉलॉजीशी संबंधित आहे परकीय एखादा तत्वज्ञ होता अरिस्टॉटल प्लुटो वगैरे त्यांच्या लेखावर आधारित विचारांवर मराठीत कसं चालेल शिट्ट्या वाजतील डोक्याचा शब्दांचे अर्थ लावता लावता म्हणून जेव्हा तुम्ही खूप प्रॅक्टिस कराल तुमच्या लक्षात येईल की ह्या प्रकारचे पॅसेजेस इंग्लिशमध्ये चांगले जमतात ह्या प्रकारचे पॅसेजेस मराठीमध्ये चांगले जमतात आपल्याला पॅसेजेसवर जवळपास पन्नास प्रश्न येतात पन्नास प्रश्न म्हणजे सव्वाशे मार्क आपल्याला पाहिजे सहासष्ट आणि पॅसेजेसवर सव्वाशे मार्कांचे प्रश्न आलेत ते पॅसेजेसच तुम्हाला क्लिअर करून देतील पुन्हा डिसिजन मेकिंग आहे शेवटी डिसिजन मेकिंगचे पाच प्रश्न असतात ते पाच प्रश्न म्हणजे साडेबारा मार्क झाले त्या साडेबारापैकी दहा मार्क बारा मार्क मिळतात इझिली डिसिजन मेकिंगमध्ये दहा कॉम्प्रिएन्शनमध्ये पन्नास आणि बुद्धिमत्ता चाचणीमध्ये असं गल्ली क्रिकेट खेळता खेळता विठ्ठेदांडू खेळत खेळत वीस मार्क पडले झालं ना कट ऑफ क्लिअर म्हणून सीसॅटमध्ये प्रॅक्टिकली जा स्मार्ट वेनी जा डेफिनेटली कट ऑफ क्लिअर होतो सॅटचा असा अभ्यास करायचा जसं मी सांगितलंय जनरल स्टडीजला जास्त वेळ द्यायचा पेपर वन आता बारा तासातले दोन, हो ता तास 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 दोन तास सी सॅटला देतोय आपण जर तुम्हाला वाटतंय की तुमचं सी सॅट खूपच वीक आहे बुद्धिमत्ताचा असते अंक गणिताला वेळ लागतोय तीन तास जाऊ देत नऊ तास तरी द्या मला इकडं बरोबर इकडं तीन तास दहा तास तीन दोन तास तीन तास तुमच्या क्वालिटी तुमच्या कॅपॅसिटीनुसार तुमची किती तयारी जीएसला राहिलेला वेळ नऊ तास किंवा दहा तास मी दहा तास कॅल्क्युलेट करतो आता रोज तुमच्याकडे जे दहा तास आहेत ना ते तुम्हाला दोन पार्टमध्ये डिवाईड करायचे पाच पाच तासांच्या उद्या थर्टी फर्स्ट डिसेंबर किंवा सी कसं असतं हे हॅपी है, न्यू इयर वगैरे हे रोजगारीत लोकांची काम आहेत ज्यांना पगार मिळतो ती लोक पार्टी करतील आपण काय करणार सांग आपल्याला तसं मेस मध्येच खायचं आपल्याला काही कोणी बाहेर घेऊन जाणार नाही <coughs> मग एकही दिवस नका वाया घालू अठ्ठावीस एप्रिल खूप लांब नाहीये मी जेव्हा म्हणतो ना की आजपासून कोणी अभ्यासाला सुरुवात केली तर तो पास होऊ शकतो त्याचा अर्थ असा आहे की त्यांनी एकही दिवस वाया घालवता कामाने बरोबर आणि काही दिवस आपल्या हातात नसतात अचानक आजारी पडलो एक दोन दिवस गेले म्हणून ते तर पुन्हा लॉस होईल म्हणून आता तर दिवस वायाच नका घालो गपचूप अभ्यास करायचा पाच पाच तास माझ्या कॅल्क्युलेशननुसार आणि हे हंड्रेड पर्सेंट प्रूवन कॅल्क्युलेशन आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी प्लॅन फॉलो केला जे यशस्वी झाले त्यांनी तर केलाच आहे माझ्या कॅल्क्युलेशननुसार जर आपण पाच तास रोज पाच तास एक विषय वाचतोय तर तो विषय आपला खूप फास्ट स्पीड असेल तर तीन आठवड्यात संपतो स्लो स्लो स्पीड असेल तर चार आठवड्यात संपतो मी असं थोडं गृहित धरतो की आपल्या सगळ्यांची स्लो स्पीड तर आपल्याला पाच पाच तास लागतील तर चार आठवडे लागतील आता जेव्हा मी रोज पाच तास एक विषय आणि पाच तास दुसरा विषय वाचतोय तेव्हा माझं चार आठवड्यामध्ये दोन विषय संपतायत बरोबर सिरीज एक जानेवारी ते एकतीस जानेवारी मी काय करेल मी दोन विषयांचा अभ्यास कव्हर करेल आता मी तर हा एकदम नवख्या मुलांसाठी सांगतोय प्लान तुमच्यापैकी बऱ्याच जणांचे चार विषय पूर्ण झाले दोन विषय पूर्ण झालेत मग तुम्हाला तर तो बोनस मिळतोय वेळ रिव्हिजनसाठी मी काय विषय एक घेतला इथं दुसरा घेतला सपोज इथं अर्थव्यवस्था घेतला इथं भूगोल घेतला जानेवारीमध्ये अर्थव्यवस्था भूगोल दोन्ही विषय संपले मग मी जाईल फेब्रुवारी महिन्यात आता जानेवारी महिन्यामध्ये एकतीस दिवस आहेत एक दिवस एक्सपाय एक मिळतोय आपल्याला जो आपल्याला फेब्रुवारीमध्ये यूज करता येईल एक फेब्रुवारी ते अठ्ठावीस फेब्रुवारी आय थिंक एकोणतीस फेब्रुवारी असेल आता लिप इयर आहे तर एकोणतीस वर असेल फेब्रुवारीचे दिवस सगळे आणि मग ह्याच्यामध्ये मी विषय तिसरा आणि चौथा करेल मग आता तुमच्यापैकी काही मन दिवस रिव्हिजनचं कसं करू मग आता जे आजपासून अभ्यास करतायत ना सुरू त्यांना तर ता रिव्हिजन म्हणजे त्यांना जीवाचं रानच करावं लागेल पण मग तुमच्यापैकी बरीच मुलं अगोदरपासून अभ्यास करतात दो, दोन तीन महिन्यांपासून ज्यांचे दोन विषय झालेत किंवा चार विषय झालेत त्यांना काय करायचंय त्यांना हा वेळ रिव्हिजनसाठी वापरायचा आहे तुम्हाला जर यशस्वी व्हायचं आहे ना तर एक मिनिमम क्रायटेरिया आहे तुमची एक रिडिंग डिटेलमध्ये दुसरी एक रिव्हिजन डिटेलमध्ये आणि तिसरी एक रिव्हिजन फास्टमध्ये इतकं झालंच पाहिजे तुम्हाला आणि हे करता करता मी नेहमी जो प्लान सांगतो ना तो करायचाच आहे पहिली रिडिंग केली मग त्या टॉपिकवर त्या विषयावर आलेले सगळे प्रश्नपत्रिका प्रश्न बघितल्या प्रश्न पी वाय क्यू अगोदरच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले प्रश्न बघितले मग दुसरी रिडिंग केली मग तुम्ही म्हणाल सर ह्याच्यामुळे काय फरक पडेल मी म्हणलंय पहिल्या रिडिंग नंतर बघितले सोडवले नाही पी क्यू सोडवायचे नाहीत पहिल्या रिडिंग नंतर फक्त वाचायचेत कसे प्रश्न आले मग दुसरी रिडिंग केली आता दुसरी रिडिंग करताना मी राष्ट्रपती टॉपिक वाचतोय मग जसं जसं वाचत जाईल क्लिक होत जाईल की अरे ह्या पॉईंटवर प्रश्न आला ह्या पॉईंटवर प्रश्न आला ह्या पॉईंटवर प्रश्न आलाय मग तुमचं ब्रेन बरोबर त्या त्या पॉईंटवर फोकस होईल की ह्या ह्या पॉईंटवर प्रश्न आलाय मग आता सेकंड रिडिंग नंतर पी क्यू सोडवायचे मग तुमच्या लक्षात येईल की अरे बा फलप्रद आहे फळ फल मिळतंय आपल्याला आपल्या अभ्यासाचं आणि मग तिसरी रिडिंग करायची तिसऱ्या रिडिंगच्या वेळी तुमचं ब्रेन स्वतः प्रश्न तयार करायला लागेल की अरे बा ह्याच्यावर असाही प्रश्न येऊ शकतो असाही प्रश्न येऊ शकतो झालं हे मिनिमम आहे ह्याच्यापेक्षा जास्त करा तुम्ही चालेल इतकं झालं पाहिजे मग तुमच्यापैकी जी मुलं दोन महिन्यांपासून तीन महिन्यांपासून अभ्यास करतात त्यांची एक रिडिंग झाली आता तुम्हाला एक डिटेल रिव्हिजन आणि एक रॅपिड रिव्हिजन करायची आहेत जी मुलं आत्ताच अभ्यासाला लागतील नुकतेच त्यांना एक डिटेल रिडिंग आणि एक फास्ट रिव्हिजन होऊ शकेल पण ॲटलिस्ट जर आपण तेवढंही काळजीपूर्वक केलं तर आपल्याला मार्क्स मिळू शकतात कारण फक्त वन फोर्ट निगेटिव्ह मार्किंग आहे लॉजिकने आपल्याला ऍटलिस्ट तरी मारता येतील आणि म्हणून तुमचं फेब्रुवारी महिन्यामध्ये बाकीचे दोन विषय संपले आपण म्हणूयात इतिहास आणि राज्यघटना व शासन पद्धती संपला आणि मग येतो मार्च महिना एक ते एकतीस मार्च या महिन्यामध्ये आपण राहिलेले दोन विषय संपवले पण ऐका आता या राहिलेल्या दोन विषयांपैकी मी इथं भूगोल अर्थव्यवस्था घेतलं इथं इतिहास आणि पॉलिटी घेतलं राज्य व्यवस्था शासन पद्धती पंचायत राज इथं मी घेतोय सामान्य विज्ञान आणि पर्यावरण परिस्थिती की आता पर्यावरण परिस्थिती की ना हा छोटासा विषय म्हणजे जेव्हा मी बॅच घेतो पर्यावरण परिस्थितीची आपल्या वर पण लाईव्ह होईल काही दिवसात त्या बॅच मध्ये मी हार्डली सतरा अठरा लेक्चर्स घेतो सहा ते सात प्रश्न येतात त्या सात प्रश्नांपैकी सहा प्रश्न तर सुटूनच जातात सतरा अठरा लेक्चर्स मध्ये म्हणून उगस खूप जीवाचं रान असं एकदम डोंगर पोखरून कॉक्रोच काढलाय असं नको करायला ह्या विषयासाठी पर्यावरण परिस्थिती किला लाईटली घ्या सहा सात प्रश्न येतात सोपे प्रश्न असतात नोट्स इनफ होऊ होऊ शकतील तुम्हाला बरोबर तर इथं पाचवा विषय जो ना विज्ञान ह्याला जास्त वेळ द्यायचा आहे कारण विज्ञानावर जवळपास वीस प्रश्न येतात आयोग कधी एकदम आयोगाला आला मूड कि आयोग किती प्रश्न विचारतो म्हणून विज्ञानाच्या अभ्यासात कमी पडायचं नाही चांगला अभ्यास करायचा पर्यावरण परिस्थिती तुमचं मध्ये उरकेल मग तुम्हाला काय करायचंय तो जो पर्यावरण परिस्थिती की मध्ये उरकल्यानंतरचा वेळ आहे तो विज्ञानाला ट्रान्सफर करायचा आहे कारण विज्ञानामध्ये तीन पाठ येतात तसे पण जीवशास्त्र भौतिकशास्त्र रसायनशास्त्र मग तुम्हाला एखादा पार्ट इकडचा पर्यावरण परिस्थिती की लवकर संपलं तो पार्ट विज्ञानाला ट्रान्सफर करता येईल म्हणजे तुमच्या बेसिकली आजपासूनही अभ्यास केलं तर एकतीस मार्चपर्यंत सर्व विषयांची रिडिंग होते मग आता अठ्ठावीस दिवस शिल्लक राहतात सत्तावीसच मानूयात कारण अठ्ठावीसला तर परीक्षा आहे ना अठ्ठावीस तारखेला अभ्यास नाही होणार कारण तो जोश असतो मग होतं असं की सत्तावीस दिवस राहतात ते आपल्याला रिव्हिजनसाठी वापरायचे आहेत आता रिव्हिजन करायची सहा विषयांची सत्तावीस दिवसांमध्ये तर नऊ 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 दिवसांचे तीन स्लॉट बनवायचे नऊ दिवसात दोन विषयांचे रिव्हिजन नऊ दिवसात दुसऱ्या दोन विषयांची रिव्हिजन आणि नऊ दिवसात तिसऱ्या दोन विषयांचे रिव्हिजन बरोबर आता इथं काही मुलांचं असं होतं की सर विषय वाचला आणि दुसऱ्या विषयाकडे गेलो की विसरून जातं मग तुम्ही काय कराल एक महिन्यामध्ये दोन विषय संपवायचे आणि मग नऊ दिवस रिव्हिजन करायची मग एका महिन्यामध्ये दोन विषय संपवायचे नऊ दिवस रिव्हिजन करायची मग हे दोन विषय संपवायचे नऊ दिवस रिव्हिजन करायचे असं होईल आता हा प्लान कशासाठी आहे जी मुलं आजपासून म्हणजे मी तर एक जानेवारीपासून म्हणलं तरी एकतीस डिसेंबरचा दिवस कॅल्क्युलेट नाही केला तो एक दिवस वाढेल अजून जी मुलं आजपासून अभ्यासाला लागतील ना त्यांच्यासाठी हा प्लान आहे पण तुम्ही तर दोन तीन तुमच्यापैकी बरीच जण दोन तीन महिन्यांपासून अभ्यास करतायत मग तुमचा सपोज काही जणांचे दोन विषय झालेत त्यांना एक महिना एक्स्ट्रा मिळतोय रिव्हिजनसाठी काही जणांचे चार विषय झालेत त्यांना दोन महिने एक्स्ट्रा मिळतात रिव्हिजनसाठी जे काही दिवस एक्स्ट्रा मिळत आहेत असं करायचं नाही अरे वा माझं तर हे झालंय चला दोन महिने रिकामे चला जाऊन येऊ हिमालयात मनाली उत्तराखंडला खडक जाऊ सिंहगडावर जाऊ हरिश्चंद्रगडावर जाऊ वनीला जाऊ कुठं सातमळा अजिंठावर फिरून येऊ बिलकुल करायचं नाही जो तुमचा एक्स्ट्रा अभ्यास झालाय त्याच्यामुळे तुम्हाला रिव्हिजनसाठी एक्स्ट्रा वेळ मिळतोय तो, तो वेळ रिव्हिजनसाठीच वापरा बरोबर अशा पद्धतीनं नवीन अभ्यास करणाऱ्या मुलाचे जर सगळे अभ्यास होऊ शकतात विषय रिव्हिजन सहित एक रिडिंग आणि एक फास्ट रिव्हिजन तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या तर दोन दोन चार चार विषय संपले तुमचं इझिली होऊन जाईल आणि म्हणून मी म्हणतोय की अठ्ठावीस एप्रिलची परीक्षा याच्यासाठी महत्वाची पूर्वपरीक्षा क्लिअर होऊ शकत ऑलरेडी अभ्यास करतोय आपण मुख्य परीक्षेला तर आपल्याला साडेसात महिने हा ना तो ये साडेसात तो खुदा बी तुमचे नाही छीन शकतं होणारच आहे पास आणि म्हणून त्या हिशोबाने त्या दृष्टिकोनातून प्लान बनवावा लागेल क्लिअर सी सॅट साठी कॉम्प्रिएन्शन आता काय काय वाचायला पाहिजे हे तर सगळं च झालं बरोबर आता सी साठी काय करायचं तर कॉम्प्रिहेन्शन साठी काय काय करायचंय ते मी तुम्हाला सांगितलं बघ सी सॅट चा सिलेबस उगच त्यांनी फापट असा मोठा करून दिलाय सी सॅटमध्ये चारच गोष्टी असतात पहिलं आकलन दुसरं बुद्धिमत्ता चाचणी अंकगणित बुद्धिमत्ता चाचणी तिसरं अंकगणित आणि होतं निर्णय प्रक्रिया डिसिजन मेकिंग बरोबर हे निर्णय क्षमता आणि समस्या निराकरण प्रॉब्लेम सॉल्व्हिंग अँड डिसिजन मेकिंग हे चारच घटक आहेत बाकीचा सिलेबस तो ठीक आहे तो चुंगम सारखा फाकवलाय फक्त मग आता आपल्याला काय करायचं ह्या चार घटकांचा अभ्यास करताना सी डिसिजन मेकिंगसाठी स्वतःला चांगला व्यक्ती बनवावं लागतं फास्ट व्यक्ती बनवावं लागतं अगोदरच्या प्रश्नपत्रिकांमध्ये आलेले प्रश्न सोडवा जवळपास पाच पाच प्रश्न असतील तर तुमच्याकडं सात आठ प्रश्नपत्रिकांमधले मिळून चाळीस प्रश्न तर तसे अवेलेबल झालेत बरोबर त्याच्यातून तुम्हाला कळेल की कसं विचार करणं अपेक्षित आहे एक प्रामाणिक व्यक्ती एक जबाबदार नागरिक एक प्रामाणिक प्रशासकीय अधिकारी काय निर्णय घेईल हे गे स्वतःला सांगायचंय आणि बघा आपण मंगळावरनं नाही प्रामाणिक व्यक्ती बोलवलेले प्रशासकीय अधिकारी आपण चंद्रावरनं नाहीत आणलेले प्रामाणिक कार्यक्षम आपणच आहोत मग आपल्याला फक्त स्वतःला समजायचंय की मी एक प्रशासकीय अधिकारी आहे कार्यक्षम तर मी काय निर्णय घेतला पाहिजे तोच तो निर्णय घेणार आहे हंड्रेड पर्सेंट उत्तर बरोबर येतात म्हणजे सगळे मार्क्स पडतात निर्णय प्रक्रिया घटकावर तर सगळेचे सगळे मार्क पडतात साडेबारा फक्त एवढाच आहे की खूप मोठा प्रश्न असतो तुमचं पटपट पटपट -पट वाचून लवकर निर्णय घ्यावा लागेल तुम्हाला घरच्यांनी फोटो दाखवलाय काय वाटतं तुला ह्याच्याबद्दल ह्याच्याबद्दल बरं ठीक आहे मी एक दोन वर्षात सांगतो असं कस चालत काही निर्णय फास्ट मध्ये घ्यावे लागतात हो म्हणा म्हणा असं म्हणून निर्णय प्रक्रियेमध्ये प्रश्न खूप मोठे असतात तुम्हाला पटपट पटपट आहे समजून घ्यायचा निर्णय घ्यायचा आहे पण मार्क शुअर लिमिट बरोबर सी मध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या जे दहावी बारावीचे पुस्तक आहेत ना दा अकरावी बारावीचे गणिताचे त्याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी वगैरे हे खूप सारे टॉपिक आहेत त्याच्यावर तुम्हाला चांगली प्रॅक्टिस होऊ शकेल डिफिकल्टी लेवल पण चांगली असते तर स्टेट बोर्डचे पण पुस्तकं वाचायची एक हे ठेवू ठेवा तुमची तयारी कारण हे बघा त्यांनी काय म्हणलंय सी सॅटचा पेपर जो बोलतो ना आपण त्या सी सॅटच्या पेपरबद्दल घटक क्रमांक एक ते पाच पदवी स्तराचा मग घटक क्रमांक सहा दहावी स्तराचा घटक क्रमांक सात दहावी बारावी स्तर आता सहावा आणि सातवा घटक क्रमांक कोणता आहे तो जर तुम्ही बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की हे बघा सहावा आणि सातवा हे वर आहे ना सगळं आकलन तर्कशुद्ध क्षमता बुद्धिमत्ताचा असणे वगैरे पण हा जो आहे ना सहावा आणि सातवा हा घटक बघा काय हा घटक आहे मूळ संख्यात आहे मॅथ्स आहे तुमचं अंकगणित इयत्ता दहावी स्तरावरील आहे आणि म्हणून जे गणिताची पुस्तकं तुमच्याकडे अवेलेबल असतील ना स्टेट बोर्डची बारावी ची ची ती बारावी पर्यंतची गणिताची पुस्तकं घ्या आणि सोडवा तुम्हाला त्याच्यामधून प्रोबॅबिलिटी वगैरे हे टॉपिक परमिटेशन कॉम्बिनेशन चांगले होतील चांगली तयारी होईल तुमची पुस्तकं तर वाचाच पण त्यांनी जर स्पेसिफिकली सांगितलं स्टेट बोर्ड बद्दल तर ते वाचायचं बरोबर पुन्हा अनुयोजन ह्याच्यामध्ये तक्ता आले कोष्टक विधा पर्याप्तता इत्यादी दहावी स्तरावरील हे पण बरोबर इयत्ता दहावी स्तरावरील मराठी आणि इंग्रजी भाषा आकलन हे तर ठीक आहे ह्याच्याबद्दल बोलायचंच नाही म्हणून मॅथ्सची पुस्तकं वाचून घ्या आहे ना मॅथ्स जी आपण स्टेट बोर्डची पुस्तकं असतात ना अकरावी बारावीची घेऊन आणि सोडवा सगळी मॅथ्सबद्दल झालं रिझनिंगसाठी मॅथ्ससाठी पुस्तकं पण खूप सारी चांगली आहेत पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक आहे पुन्हा बरीच पुस्तकं आहेत मॅथसाठी जी आत्तापर्यंत वापरत आला तीच वापरा पण मी सांगितलं त्याच पद्धतीनं करा पुन्हा बुद्धिमत्ता चाचणीसाठी पण अनिल अंकलगे सरांचं पुस्तक वगैरे आहे किंवा आर एस अगरवाल सरांचं पुस्तक आहे इंग्लिशमध्ये ते घेऊ शकता तुम्ही आणि पॅसेजेससाठी तर मी सांगितली ती स्ट्रॅटेजी ठेवायची आता आपण तुमचा सिलेबस पूर्ण कव्हर होणार आहे चार महिन्यांमध्ये नो डाऊट एक रिडिंग एक रिव्हिजन होणार आहे हंड्रेड पर्सेंट जी नवीन मुलं आहेत जी ऑलरेडी मेहनत करत मागच्या दोन तीन महिन्यांपासून त्यांची तर दोन तीन रिडिंग रिव्हिजन होतील कारण अजून भरपूर वेळ आहे वाचायचं काय काय सगळ्यात अगोदर आहे ना मी नेहमी चालू घडामोडींसाठी मासिक वगैरे वाचा सांगतो पण काय करायला तर एक कारण बघा आपण मागच्या महिन्याचं मासिक वाचूयात डिसेंबरमध्ये तुम्ही किंवा नोव्हेंबर ऑक्टोबरमध्ये मासिक वाचलं असेल ते तुम्हाला पुढच्या एप्रिलमध्ये आठवणार आहे का पुढच्या जून मध्ये आठवणार आहे का शक्यता कमी आहे खूप कारण बाकीचा इतका सारा पसारा आहे डोलर आहे डोक्यामध्ये म्हणून परीक्षेच्या ना एक चालू घडामोडीची डायरी येते छोटं पुस्तक येतं चालू घडामोडी ह्या नावानं खूप सारे चांगले चांगले प्रकाशन आहेत सगळ्यांचं येतं तर ती चालू घडामोडीची जी डायरी असते ना चांगली चांगल्या क्वालिटीची ती चा, चा, चांग, म्हणजे पानं चांगली असलेली नाही चांगल्या माणसानं ना लिहिलेली हुशार माणसानं आणि खूप भारी असतात बरं ही चालू घडामोडींच्या डायऱ्या चा काही काहीतरी एकदम वेल नोन आहेत ए इतकीशी डायरी येते ती डायरी घ्यायची परीक्षेच्या अगोदर येणारी आणि सोडवायची बघ सगळी मासिकं वाचून तुम्हाला किती मार्क पडले असते पंधरापैकी बारा ही डायरी वाचून तुम्हाला किती मार्क पडतील पंधरापैकी दहा ठीक आहे ना मेहनत इतकी वाचते ती दुसरीकडे लावता येईल सी सॅटमध्ये लावता येईल बाकीच्या विषयांमध्ये लावता येईल दोन मार्क एवढं रोज चालू घडामोडी वाचून जर डोक्याची भाजी मंडी करून बारा मार्क पडत असतील तर रिलॅक्स राहून दहा मार्क ठीक आहेत ना आपल्याला दुसऱ्या विषयांचा अभ्यास करता येईल आणि तशा पण काही चालू घडामोडी आपण नेहमी ऐकत असतो तर त्या कॉमन सेन्सनीच बरोबर येऊन जातात म्हणून चालू घडामोडींना ज्यांना मासिकांची सवय लागली आहे कंटिन्यू करा ज्यांना मासिक वाचायला जीवावर येतं किंवा असं वाटतं लक्षात राहत नाही सर त्यांनी ती चालू घडामोडींची डायरी घ्यायची वाचायला लागायचं खूप साऱ्या डायरीज येतात अभिनव प्रकाशनाची असेल सिम्प्लिफाईडची असेल किंवा देवा जाधव सरांची असते अजूनही बरेच जण आहेत मला फक्त सगळी नावं मी घेऊ शकणार नाही आत्ता पण चालू घडामोडींच्या डायरीज खूप भारी असतात सगळ्याच जवळपास चांगल्या असतात तर त्या घाल त्या डायरीज वाचून घ्याल बरोबर मग चालू घडामोडी झालं इतिहासासाठी काय काय करायचं no का नो डाऊट पी क्यू वाचायचे तुम्हाला आणि इतिहासासाठी तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं वाचायची इतिहास स्टेट बोर्डचं जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक मिळतं बघा आठवीचं आणि अकरावीचं न चुकता वाचायचंय हंड्रेड पर्सेंट आता काय होतं काही विषयांना स्मार्टली घ्यायचं जरा उगच अपेक्षा करायचं नाही आपण कॉलेजमध्ये एखादं व्यक्तिमत्व असतो ज्याच्या मागे सगळी जण लागलीत आणि आपण अपेक्षा करावी किती आपल्याला मिळेल असं कसं शक्य आहे म्हणजे थोडंसं मेहनत डिफिकल्ट आहे ना अशा उगा नये मिळालं बोनस नाही मिळालं दुःख नाही होणार जास्त इतिहास हा असा विषय जिथं खूप भारी अभ्यास केला सगळे ग्रंथ उकाळून पिले तर तुम्हाला दहा प्रश्न सुटतात आणि एक आपल्या मर्यादेत राहून अभ्यास केला तर सात प्रश्न सुटतात आणि इतिहासाचे काही प्रश्न तर असे जे इतिहास शिकवणाऱ्या व्यक्तींना पण नाहीत येणार त्यांना पण मग पुन्हा पुस्तकं शोधून काढावी लागतील की हा प्रश्न कुठं आहे म्हणून हा असा विषय जो अथांग आहे तो आपल्याला त्या त्या विषयाकडनं जास्त अपेक्षा ठेवायच्या नाहीत ॲव्हरेज मार्क पडतील तरी बस झालं म्हणून तुम्हाला जर असं वाटत असेल ना इतिहासाचे प्रश्न सुटतच नाही आहेत सर मी अजून दोन पुस्तकं वाचतो वेळ वाया जाईल काही उपयोग नाही होणार कारण तुम्ही जे दोन पुस्तकं वाचली त्याच्यातून विचारले तर बरं आहे नाही विचारले तर वेळ वाया जाईल आणि कष्टही वाया जातील ते ठीक आहे पण ते परीक्षेमध्ये जो भ्रमनिरास होतो ना डिसअपॉइंटमेंट ती फ्रस्ट्रेट करेल कॉन्फिडन्स कमी होईल म्हणून मोजकीच सोर्सेस वापरा इतिहासासाठी काही टॉपिक लॉजिकली सुटतात काही टॉपिक सुटत नाहीत बस झालं काही त्याच्याबद्दल बोलायची गरज नाही आपल्याला तर इतिहासाबद्दल लिमिटेड सोर्सेस वापरा मला सगळेच प्रश्न सुटले पाहिजेत म्हणून मी दहा पुस्तकं वाचेल असं जर तुमचा विचार असेल तर देवच भलं करेल आपलं मग बरोबर तर इतिहासासाठी स्टेट बोर्डची पुस्तकं आठवी आणि अकरावी अकरावीचं कंपल्सरी आहे आठवीचं मिळालं तर बघा जुन्या सिलेबसचे मिळतात जे जुनी पुस्तकांचे दुकान असतात तिथं मिळतील तुमच्याकडे तर असतील पण त्याच्या बरोबर आता भारताच्या इतिहासासाठी आपल्याला दोन गोष्टी वाचायच्या भारत दोन पैकी एक गोष्ट वाचायची आहे भारताचा इतिहास जो आहे भारताचा इतिहास त्याच्यासाठी एक तर ग्रोवर व बेलेकर सरांचं पुस्तक आहे ग्रोवर व बेल्लेकर सरांचं पुस्तक आहे आधुनिक भारत नावाचं खूप भारी पुस्तक आहे ज्यांनी अगोदर वाचलं असेल तेच वाचल्यानंतर ज्यांनी अजून वाचलेलं नाही त्यांनी तुम्ही जे इतिहासाचं पुस्तक वाचलं असेल ते कंटिन्यू करा कारण आता नवीन पुस्तकं वाचायची नाही आहेत मी फक्त माझी लिस्ट देतोय तुम्हाला बरोबर ह्याचा अर्थ असा नाही की आता मी वाचायला सुरू करेल ह्याच्यापैकी तुम्ही वाचत असाल व्हेरी वेल नसेल वाचत जे पुस्तक वाचतंय ते कंटिन्यू करा आता भारतासाठी ग्रोवर आणि बेल्लेकर सरांचं एक पुस्तक आहे आधुनिक भारत म्हणून समाधान महाजन सरांचं एक पुस्तक आहे आधुनिक भारताचा इतिहास ते पण खूप चांगलं आणि ही दोन पुस्तकं तरी चांगली आहेत अजूनही काही पुस्तकं असतील बाकीची पण आहेत बरीच जसं येना कदम सरांचं आहे जयसिंगराव पवारांचं आहे पण ही पुस्तकं थोडीशी ह्याच्यानुसार वाटतात थोडस ह्यांनी रिझल्ट दिलाय किंवा प्रश्न बऱ्यापैकी कवर होतात तर आधुनिक भारत आणि बेल्लेकर किंवा समाधान माझ्या दोन पैकी एक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठाळ सरांचं पुस्तक येतं आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास म्हणून ते पुस्तक वाचायचं बरोबर ह्याच्यापेक्षा जास्त सोर्सेस गोळा करून काही खूप भलं नाही होणार तुमचं अननेसेसरी वेळ वाया जाईल आणि इतिहासावर प्रश्न येणारे काहीही विचारतात म्हणजे सी आपण काहीही विचारतात म्हणजे निरर्थक प्रश्न नाही पण प्रश्न काढणारा व्यक्ती पीएचडी लेवलचा आहे एम फिल लेवलचा आहे यूज नहीं ना काही तो त्यांनी काय वाचलं असेल हे आपण गेस सुद्धा नाही करू शकत मग तो त्याच्या पुस्तकांमधून प्रश्न विचारेल आपल्यासाठी तर काल अक्षरभेस बरोबर होऊन जाईल म्हणून इतिहासासाठी स्टेट बोर्डची पुस्तक आठवी अकरावी आधुनिक भारताच्या इतिहासासाठी ग्रोवर बेल्लेकर सरांचं पुस्तक महाराष्ट्राच्या इतिहासासाठी गाठळ सरांचं पुस्तक भारताच्या इतिहासासाठी समाधान महाजन सरांचंही पुस्तक चालेल प्लस प्राचीन आणि मध्ययुगीन भारताच्या इतिहासाचं पुस्तक आहे प्राची माझेज, माझेज, प्राचीन आणि मध्ययुगीन भारताचा इतिहास पण आहे ना त्याच्यासाठी गौरव कोटीच्या सरांचं एक पुस्तक येतं क्विकलन पब्लिकेशनचं आहे मी आपल्या क्लासमध्ये दिलं आहे पुण्यामध्ये बऱ्याच जणांना कारण माझेच पब्लिक माझेच टीचर आहेत ते म्हणून तर ते एक तुम्हाला बघायला मिळेल ते बघाल पुस्तक प्राचीन मध्ययुगीन भारताच्या इतिहासातून तीन चार प्रश्न असतात बरं पुढे जाऊयात आता दुसरा विषय भूगोल भूगोलासाठी जर तुम्ही माझ्या नोट्स वाचल्या असतील त्या नोट्स करायच्या नोट्स वाचल्या नसतील ते नोट्स वाचले असतील तर ही दुसरी पुस्तकं जी मी सांगतोय ती लवकर लवकर वाचून होतील लगेच समजतील नोट्स वाचले नसतील तरी पण ही पुस्तकं वाचायची स्टेट बोर्डची पुस्तकं भूगोल हे इतिहासाचं झालं गाठळ सरांचं पुस्तक आहे काही जणांकडे अनिल कठारे सरांचं पुस्तक असेल ते पण चांगलंय हे वाचलंय ते कंटिन्यू करा नवीन विषय नका हाती घालू इतिहासासाठी भूगोलासाठी स्टेट बोर्ड सहावी ते बारावी मस्ट कारण त्याच्यामधनं बरेच प्रश्न कवर होऊन जातात भूगोल बोर्डची पुस्तकं वाचायची सहावी ते बारावी नाहीत असं मी जेव्हा म्हणतो तेव्हा जर स्टेट बोर्डची पुस्तकं वाचली नसतील ना तर ही वाचावीच लागतात बरं म्हणजे ही वाचली नसतील तर ही ऍड करा दुसरी जी पुस्तकं आहेत ना ती नवीन नका वाचू पण स्टेट बोर्डची पुस्तकं ऍड करावीच लागतील सहावी ते बारावी जर माझ्या नोट्स असतील तर त्या नोट्समधून खूप सारा तयारी होऊन जाईल जर तर नसतील तरी असतील आणि नसतील तरी पण वाचले असतील आणि नस वाचल्या नसतील तरी पण जगाचा आणि भारताच्या भूगोलासाठी सौदी सरांचं पुस्तक घ्यायचं जगाचं भारताचा भूगोल महाराष्ट्राच्या भूगोलासाठी दीपस्तंभ प्रकाशनाचं घ्या किंवा सौदी सरांचं घ्या बरोबर प्लस ह्याच्या बरोबर मी आपल्या चॅनलवर तुम्हाला महाराष्ट्राचा सामाजिक आर्थिक भूगोलाच्या नोट्स दिलेल्या आहेत त्या नोट्स वाचायच्या पूर्ण त्या नोट्समध्ये ना एकदम प्रॉपर टेबल दिलेले आहेत तुम्ही बघा महाराष्ट्राच्या आर्थिक सामाजिक भूगोलावर आलेले नव्याण्णव टक्के प्रश्न त्या नोट्समधनं सोडतात छोट्याशा नोट्स आहेत चोवीस नोट चो पंचवीस पानांच्या आपलं टेलिग्राम चॅनल माहिती आहे त्याच्यावरनं तुम्ही घेऊ शकत बरं हे झालं भूगोलासाठी स्टेट बोर्डची पुस्तक सौदी सरांचं पुस्तक जगाचा भारताचा भूगोल आणि महाराष्ट्राचा भूगोल सौदी सरांचं किंवा दीपस्तंभाचं प्रकाशनाचं पुस्तक प्लस काही जणांकडे भूगोल आणि पर्यावरण नावाचं पुस्तक असेल सौदी सरांचं बरोबर त्याच्यातून पर्यावरणाचा भाग नका करू भूगोलाचा भाग करायचा आहे पण त्या भूगोलाच्या भागामध्ये जर सौदी सरांचं पुस्तक असेल ना भूगोल व पर्यावरण नावाचं तर हे पुस्तक वाचताना ते सगळं पुस्तक असं पहिल्या टॉपिक पासून शेवटच्या टॉपिक पर्यंत नका वाचू वाचतो याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात अगोदर सातवा टॉपिक वाचायचा आहे मग चौथा टॉपिक वाचायचा आहे मग पहिला दुसरा आणि तिसरा हे पाच टॉपिक कंपल्सरी वाचायचे आहेत सौदी सरांचं जे पुस्तक आहे ना भूगोल व पर्यावरण ह्याच्यातनं हे पाच टॉपिक ह्याच सिक्वेन्सनी आहे सातवा चौथा सा ए पहिला दुसरा तिसरा बरोबर आणि मग हे पाच कंपल्सरी आहेत वेळ मिळाला त्याच्यानंतर तर मग भारताचा सामाजिक आर्थिक भूगोल वाचायचा अजून वेळ मिळाला तरच जगाच्या सामाजिक आर्थिक कडे जायचं जगाच्या सामाजिक आर्थिक भूगोलाला जास्त हात लावायचा नाही प्रश्न येत नाही तसं नाही पण जास्त उपयोग नाही होणार बरोबर तर भूगोलासाठी भूगोल पर्यावरण पुस्तकातले पण हे टॉपिक केले तरी चालतील मग येतं अर्थव्यवस्था अर्थव्यवस्था विषयाबद्दल आता काय तर सांगू मी <laughs> काय बोलणार ना तर अर्थव्यवस्था विषय तुमच्यापैकी बरीच जण अर्थव्यवस्था बॅच केलेली मुलं मी ज्या नोट्स दिल्यात त्या नोट्स स्ट्रिक्टली फॉलो करा मी महाराष्ट्राच्या आर्थिक पाहणीच्या नोट्स पण दिल्यात त्या नोट्स पण फॉलो करा आणि एखादं पुस्तक वाचा कोणतंही सी पुस्तक वाचल्यामुळे मार्क्स वाढतील असं नाही म्हणत आहे मी पण पुस्तक वाचल्यामुळे मनाला समाधान राहतं की चला मी एक पुस्तक वाचलंय तर कोणतंही पुस्तक वाचा देसले सरांचं घ्या कोळंबे सरांचं घ्या ज्या पुस्तकाची भाषा बरी वाटते कळते मनाला अवघड जात नाही आहे पुस्तक ते पुस्तक वाच कारण आपल्याला पुस्तक मानसिक समाधानासाठी वाचायचं कळलं नोट्समधून तुम्हाला पर्याप्त मार्क्स मिळतील कारण रेकॉर्ड आहे मागच्या बऱ्याच वर्षांचा आप की आपल्याला नोट्समधनं पंधरापैकी बारा तेरा मार्क्स सुटतात प्रश्न सुटतात फक्त एक त्याला सप्लिमेंट म्हणून आपल्याला चालू घडामोडी आणि एक पुस्तक एवढं कव्हर करायचं आहे तर अर्थव्यवस्था विषयासाठी आपण काय करणार आपल्या पूर्ण नोट्स घ्यायच्या क्लास नोट्स प्लस ह्याच्या बरोबर एक तर कोळंबे सरांचं पुस्तक आहे भारतीय अर्थव्यवस्था म्हणून किंवा देसले सरांचं पुस्तक आहे ह्या दोन पैकी कोणतंही एक घ्या ह्या दोन पैकी कोणतंही एक पुस्तक चालेल प्लस ह्याच्याबरोबर क्लास नोट्स मध्ये मी महाराष्ट्राचे आर्थिक पाहणीच्या नोट्स दिल्या आहेत बऱ्याच टॉपिकच्या पण नोट्स आहेत तुम्हाला मिळाले असतील टेलिग्राम चॅनलवर तर अर्थव्यवस्था विषयासाठी एवढंच करायचं त्याच्याबरोबर चालू घडामोडी आणि महाराष्ट्राची आर्थिक पाहणी करायला विसरायचं नाही बरोबर ह्याच्यानंतर येतो राज्य घटना व शासन पद्धती राज्य घटना व शासन पद्धतीसाठी आपल्याला एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचायचं इंडियन पॉलिटी नावाचं आता तुमच्यापैकी काही जण वाचत असतील काही जण कोळंबे सरांचं पुस्तक वाचत असतील ते पण पुस्तक चांगलंय तर जे पुस्तक वाचलंय आतापर्यंत पॉलिटीचं तेच कंटिन्यू करा आता नवीन जर वाचायचं असेल तर एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक थोडं मोठं आहे ते टेन्शन येईल बघूनच तर आता सध्याला कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं तरी चालेल ह्याच्या पुढं पण जर लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचलं तर ते जास्त डिटेल्ड आहे जास्त चांगलं आहे ते जास्त फायदेशीर ठरेल तर राज्यघटनेसाठी लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक इंडियन पॉलिटी नावाचं किंवा कोळंबे सरांचं पुस्तक भारतीय राज्यघटना व शासन पद्धती ह्या नावाचं मग येतं सामान्य विज्ञान सामान्य विज्ञानासाठी स्टेट बोर्डची पुस्तकं हा बेस्ट सोर्स आहे मुलं पुस्तकं शोधत बसतात पुस्तकं गोळा करत बसतात पण पुस्तकांचा मला तरी तितका अजून भारी अनुभव नाही आलेला पण ठीक आहे ऍट स्टेट बोर्डची पुस्तकं सहावी ते बारावी तुम्हाला खूप चांगले मार्क्स देऊन जातील विज्ञानासाठी बरोबर आपण राज्यघटनेसाठी म्हणलं लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक किंवा एम लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक किंवा कोळंबे सरांचं पुस्तक सामान्य विज्ञानासाठी तुम्ही स्टेट बोर्डची पुस्तकं वाचाल बर तुम्ही जे पुस्तक वाचताय ते कंटिन्यू करा तुम्ही कोणतं रेफरन्स बुक वाचत असाल कोणत्या लेखकाने लिहिलेलं ते चालेल पण स्टेट बोर्डची पुस्तकं ही मस्त आहेत एक वेळ फक्त स्टेट बोर्डची पुस्तकं केली तरी भरपूर मार्क पडतील पण स्टेट बोर्डची पुस्तकं कर न करता बाकीचे सगळे ढेकभर पुस्तकं वाचली तरी मार्क्स येणार नाहीत तर स्टेट बोर्डची पुस्तकं मस्त ह्याच्याबरोबर तुम्ही जे पुस्तक वाचताय ते कंटिन्यू करा जी मुलं इंग्लिशमध्ये तयारी करतायत त्यांनी ल्युसेंट एन टी -E ल्युसन जनरल सायन्स या नावाने पुस्तक येतं जनरल सायन्स भर जनरल नॉलेज नाही ल्युसन जनरल सायन्स नावाने पुस्तक येतं ते एक चांगलं चा चांगल आहे त्याच्यातून जनरल सायन्स चांगलं कव्हर होईल हे झालं सामान्य विज्ञान आणि पर्यावरण परिस्थितीसाठी पुस्तक आहेत बाजारामध्ये पर्यावरण परिस्थितीची पण ते कसं खूप मोठी पुस्तक आहेत आणि इतक्या मोठ्या पुस्तकातून सहा प्रश्नासाठी इतकं मोठं पुस्तक वाचणं लॉजिकली पटत नाही म्हणजे तो खरंच डोंगर पोखरून कॉक्रोच काढल्यासारखं होऊन जातं म्हणजे डोंगर पोखरून मुंगी काढल्यासारखं होऊन जाईल म्हणून पर्यावरण परिस्थितीची जी काही पुस्तकं का बाजारात असतील ती घ्या किंवा मी प्रयत्न करतो काहीतरी तुम्हाला नोट्स प्रोव्हाइड करण्याचा पण तोपर्यंत ऍटलीस्ट मला जर वेळ लागला किंवा झालं नाही माझ्याकडनं तर तुम्ही एखादं पुस्तक वाचून घ्याल तर पर्यावरण परिस्थितीचे जे काही पुस्तकं असतील बाजारात कोणतंही एक आणि वाचायला लागलं पण जास्त खोलात नका जाऊ कारण कॉस्ट बेनिफिट अनालिसिस करता खूप महाग पडेल खूप मोठं पुस्तक वाचून सहा प्रश्न सोडवणं कारण खूप चिल्लर प्रश्न येतात सहा सात जे येतात ते तर इतक्या गोष्टी तुम्हाला करायच्यात सामान्य अध्ययनासाठी बरोबर मी सगळे रेफरन्स मटेरियल सांगितलं कसा प्लान बनवायचा हे पण सांगितलं याच्यानंतर जी लोक जॉब करत करत अभ्यास करतायत किंवा जी मुलं घर सांभाळत सांभाळत अभ्यास करतात ज्या मुली त्यांनी काय करायला पाहिजे आता जर तुम्ही म्हणत असाल की मी आजपासून तयारी करणार आहे सर आणि जॉब करत करत अभ्यास करेल तर खूप डिफिकल्ट आहे म्हणजे अशक्याच्या जवळपास आहे पण अशक्य असं नाही म्हणणार कारण खूप अवघड होईल कारण तुम्ही रोज पाचच तास देऊ शकाल त्या पाच तासांमध्ये कसा अभ्यास कवर होईल सगळं थोडंसं कठीण जाईल म्हणजे मी प्लानही नाही देऊ शकणार तुम्हाला सी ॲटलिस्ट आपल्याला जर सगळे विषय वाचायचे आहेत तर पाच तासात एक महिना ऍटलीस्ट पाच महिने सहा महिने लागतील आपल्याकडं चारच महिने म्हणून तुम्ही प्रयत्न करा ज्यांना पॉसिबल आहे ते थोडस सुट्टी घ्या ऑफिस ऑफिसमधनं ज्या मुलींना शक्य नसेल त्यांनी घर सांभाळण्यासाठी दुसऱ्यावर कोणावर टाका आपल्या घरात कोणी आई वगैरे असतील त्यांना पण ऍटलिस्ट आता जी मुलं तयारी करणार आहेत ना त्यांना फुल टाइम अभ्यास करावाच लागेल बरं जी मुलं अगोदरपासून तयारी करत होती आता जॉब आहेत त्यांनी काय करायचंय जे रोजचे पाच तास तरी मॅनेज करायचे त्या पाच तासामध्ये तास तुम्हाला तास ता रोज एक विषय असं पंधरा पंधरा दिवसांमध्ये रिव्हिजन तुम्हाला कम्प्लीट करता येतील तरी पण तुम्हाला जवळपास तीन महिने लागतील तर मार्च एंडपर्यंत तुमची रिव्हिजन होऊ शकेल त्याच्यानंतर तुम्हाला एक महिना अजून रिव्हिजनला मिळू शकेल पण जर परीक्षा मोठी आहे तर ती तुमच्याकडनं खूप कष्ट पण मागेल आणि जर तुम्हाला खूप कष्ट करायचे आहेत तर ॲट अ टाइम दोन गोष्टी नाही करता येणार मग थोडासा अन्याय होईल कोणत्या तरी गोष्टीवर म्हणून तुम्हाला लीव मिळते का किंवा थोडासा जबाबदारी दुसऱ्यांवर टाकता येते का ह्या गोष्टी ॲडजस्ट करा डेफिनेटली चांगलं होईल मला माझ्याकडनं इतकं सांग मला तर वाटलं होतं मी तीस पस्तीस मिनिटांमध्ये बोलेल थोडासा जास्त वेळ झाला कारण बऱ्याच गोष्टी सांगायच्या होत्या पण अठ्ठावीस एप्रिलची परीक्षा तुम्ही मला क्लिअर करून द्यायची त्याच्या पुढची मुख्य परीक्षा मी तुम्हाला क्लिअर करून देईल चांगला अभ्यास कराल काही लागलं मला सांगा मी कायम तुमच्यासोबत आहे भरपूर मेहनत करायची आपल्याला खूप मोठं आहे भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये थँक्यू